नाशिक शहरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन नाशिक सराफ असोसिएशनच्या काही पदाधिकारी व सभासदांनी एकत्र येऊन सराफ बाजार पुन्हा 8 दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने 23 मार्च पासून लॉकडाऊनची घोषणा केली, त्यामुळे सराफ बाजार 23 मार्च पासून सलग 2 महिने बंद होता आणि लग्न सराईत बाजारपेठ बंद राहिल्याने सराफांचे कोट्यवधींचे नुकसान झाले. 17 मे नंतर बाजार सुरू झाले, परंतु गर्दीचे वाढते प्रमाण व कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन सर्वांनी सराफ बाजार 8 दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. नागरिकांसह व्यावसायिकांना बाधा होऊ नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून अनेकांनी स्वयंपूर्तीने दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सराफ असोसिएशनचे अध्यक्ष चेतन राजापूरकर यांनी दिली. शहराच्या कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, ते अतिशय चिंताजनक आहे. यातनं प्रत्येक नागरिकांनी सुद्धा स्वतःला सुरक्षेसाठी सगळ्या नियमांचे पालन करणं गरजेचं होते, मात्र ते दिसून येत नाही आहे. सर्व कॉरिडोर असो, गंगापूर असो किंवा गावठाण एरिया असो, प्रत्येक एरियात गर्दी होत आहे. मग त्याच अनुषंगाने वाढलेली रुग्णसंख्या पाहता आम्ही आमच्या सराफ बाजार 8 दिवसाचा लॉकडाऊन करण्याचं ठरवलं होतं. तो पुढच्या सगळ्या लोकांनी बंदसुद्धा पाळण्यास सुरुवात केलेली आहे आणि 7 जुलै ते 14 जुलै आमचा सराफ बाजार 11 कडेच बंद राहणार आहे. हे करण्यामागचं कारण आमच्या सभासदांचं आरोग्याचं हित व ग्राहकांचं आरोग्य हित हे लक्षात घेऊन आम्ही हे पायरी उचललेले आहे. काही आरोग्याचं हित लक्षात घेतच आपण हे केलेलं आहे. बाकी सराफ बाजार हा अतिशय सुरक्षित आहे व सर्व व्यापारी सुरक्षित आहेत. यातले सर्व व्यापाऱ्यांनी स्वपूर्तीने बंद करीत आहेत, यात कोणालाही बळजबरी केली गेलेली नाही आहे. व ऐच्छिकसुद्धा केलेला ज्यांना वाटलं की त्यांना वाटतं की आपण उघडलं पाहिजे, त्यांना उघडायची पूर्ण मुभा दिलेली आहे. कोणाला कोणत्याही प्रकारे कोणाला दबाव आणलेला नाही. उद्या मंगळवार 7 पासून पुढील मंगळवार 14 जुलै पर्यंत दुकाने बंद राहणार आहेत. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.